आमची निवडणूक आयोगाला सुद्धा एक विनंती नम्र विनंती आहे की हा अधिकार आपला आहे परंतु लोकशाहीचे आपण रक्षक आहात त्याच्यामुळे लोकशाहीचं रक्षण करणं हे आपल्याशिवाय आणखीन कोण करणार तर उघड उघड आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीवरती अत्याचार होतो आहे तर त्या अत्याचारापासून लोकशाहीला वाचवा एवढीच आमची निवडणूक आयोगाला सुद्धा एक विनंती आहे. सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे, कायदा सर्वोच्च आहे, नियम सर्वोच्च आहे, घटना सर्वोच्च आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आता काही लोक न्यायव्यवस्थेलाच मार्गदर्शन करायला लागले, सुप्रीम कोर्टाला सल्ले द्यायला लागले, आता मी त्याच्यावर काय बोलू इच्छित नाही, त्याच्यावर काय बोलणार. त्यामुळे जे नियमानुसार जे मेरिटवर ज्या काही जे काही निर्णय आहेत ते व्हावेत अशीच आमची अपेक्षा. 16 जण अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे कारण सगळ्या घटनातज्ञांच्या मते आणि जे काही घटनेमध्ये नमूद केलेलं आहे त्यानुसार त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण निवडणूक आयोग काय करेल, त्यांनी काय करावं हे आम्ही सांगण्याचा माझा हेतू नाहीये. गद्दार गटाचा दावा जर असा असेल की निवडून आलेले सदस्य, निवडून आलेले आमदार, निवडून आलेले खासदार म्हणजेच पक्ष आहे आणि त्या आधारावरतीच तुम्ही निर्णय द्या तर ते हास्यास्पद किंवा अत्यंत काय त्याला विचित्रपणा म्हणेल. भावनेवर आणि कुणाच्या म्हणण्यानुसार असा कुठलाही निर्णय होत नाही. लोकशाहीमध्ये बहुमत यालाही फार महत्व आहे आणि लोकप्रतिनिधींना निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं खूप जास्त आहे. सत्ता स्थापन कोणामुळे होते, निवडून आलेले खासदार आणि निवडून आलेले आमदार यांच्यामुळे होत असते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.